नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साळवे प्रकाश, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत SYBA भूगोल अभ्यासक्रम जो का आहे, तर हा अभ्यासक्रम जून 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे। तर तो सेमिस्टर थर्ड साठी प्रात्यक्षिक भूगोल हा पेपर आपण बघतोय। पेपरचं जे काही नाव आहे प्रमाण आणि प्रक्षेपण, तर यामध्ये आज आपण प्रकरण नंबर 3 नकाशा प्रक्षेपण हे बघणार आहोत। तर आपण मागील लेक्चर मध्ये खमध्य ध्रुवीय गोमुखी किंवा केंद्रीय प्रक्षेपण की ज्याला आपण झेनिथल ग्नोमोनिक पोलर प्रोजेक्शन असं म्हणतो, हे कसं काढायचं हे आपण शिकलोय। म्हणजे त्याच्यामध्ये आपण दोन उदाहरणं घेतलेत, एक उत्तर गोलार्धातील उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि दुसरं दक्षिण गोलार्धातील उदाहरण घेतलेलं आहे। आज आपण त्या ठिकाणी खमध्य ध्रुवीय गोमुखी किंवा केंद्रीय प्रक्षेपणाचे जे काही गुणधर्म आणि उपयोग जे आहेत ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपण गुणधर्म बघूया। तर गुणधर्म बघत असताना की हे जे काही प्रक्षेपण जे आहेत खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण, आता खमध्य का म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे। खमध्य म्हणजे कागद जो आहे तो कागद सपाट आहे आणि कागद सपाट ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपण त्याला खमध्य प्रक्षेपण असं म्हणतो। आता ध्रुवीय का म्हणायचं, तर दिवा जो आहे तो दिवा आपला या ठिकाणी केंद्र भागामध्ये इथे ठेवलेला आहे, दिवा केंद्र भागामध्ये ठेवलेला असल्या कारणाने त्याला आपण ध्रुवीय असं म्हणतो। सॉरी, कागद इथे ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला आहे म्हणून त्याला ध्रुवी असं म्हणतो। दिवा जो आहे तो दिवा केंद्र भागामध्ये असल्या कारणाने त्याला आपण केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण असं म्हणतो। आता यामध्ये पहिला गुणधर्म जो आहे की या प्रक्षेपणाच्या सहाय्याने कोणत्याही एकाच गोलार्धाचा नकाशा काढता येतो। म्हणजे आपण इथे जर ह्या प्रक्षेपण जर बघितलं तर ह्या प्रक्षेपणामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे आपण एकच, म्हणजे आता इथे साऊथ पोल आहे म्हणजे दक्षिण ध्रुव जे काही ह्या दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव जे असेल ते उत्तर ध्रुवाचाच आपण नकाशा जो आहे तो नकाशा काढू शकतो। म्हणजे इथे जर बघितलं तर 90° आहे, 75° आहे, 60° आहे, 45° आहे, 30° आहे, म्हणजे याच्या पुढचे जे काय ते आपण या ठिकाणी काढलेले नाहीत। म्हणजे एकाच अर्धगोलाकाराचा, मग एकतर उत्तर गोलार्धाचा आपल्याला नकाशा काढता येईल किंवा दक्षिण गोलार्धाचा, म्हणजे एका वेळेला फक्त एकच भागाचा नकाशा आपल्याला या ठिकाणी काढता येतो। त्यानंतर दुसरं जे काय आहेत या प्रक्षेपणामध्ये विषुववृत्त जे आहे ते विषुववृत्त आपल्याला दाखवता येत नाही, कारण आपण प्रक्षेपणाच्या रचनेतच कागद जो आहे तो सपाट आहे आणि या ठिकाणी विषुववृत्ताला तो समांतर आहे। इथे ही आकृती बघा की कागद जो आहे तो कागद आपण या ठिकाणी विषुववृत्तावर स्पर्श करून ठेवलेला असल्याकारणाने आणि हा स्पर्श करून ठेवलेला असल्याकारणाने आपणाला दिवा या ठिकाणी आहे आणि विषुववृत्त जे काय ते विषुववृत्त इथे हे आहे, हे विषुववृत्त आहे। म्हणजे याची जी काही सावली जी असेल ती सावली या ठिकाणी या कागदाला पॅरेलल जाते म्हणून आपणाला याच्यामध्ये विषुववृत्त दाखवता येत नाही, कारण याच्यावर पडणारी जी काही सावली आहेत ही सरळ इकडे जाणार आहे, याला पॅरेलल जाणार आहे, कागदाला पॅरेलल जाणार आहे, म्हणून याच्यामध्ये आपणाला हे विषुववृत्त जे आहे ते विषुववृत्त दाखवता येत नाही। ते दोन्ही एकमेकाला, कागद किंवा विषुववृत्त जे आहे ते एकमेकाला, जसे रूळ जे असतात रेल्वेचे रूळ जे असतात ते एकमेकाला पॅरेलल असतात, ते कुठेही एकमेकाला जोडले जात नाही, तशा पद्धतीने हे कागद आणि विषुववृत्त हे दोन्ही एकमेकाला पॅरेलल आहेत म्हणून आपणाला विषुववृत्त या गोलार्धामध्ये दाखवता येत नाही।
आता तिसरं जे का आहे, तिसरं म्हणजे गुणधर्म जर बघितला तर सर्व जे काही अक्षरवृत्त जे आहेत ते सर्व अक्षरवृत्त वर्तुळाच्या आपण वर्तुळाने दर्शवलेले आहेत, म्हणजे हे सर्व वर्तुळे एकाच केंद्रातून या ठिकाणी काढलेले आहेत, म्हणजे इथे तो जो काही केंद्र जो आहे तो केंद्र इथे आहे आणि एकाच केंद्रातून आपण सर्व वर्तुळे जे काही ते सर्व वर्तुळे या ठिकाणी काढलेले असल्या कारणाने आपण त्याला समकेंद्री वर्तुळे जे काही ते वर्तुळाचा मध्यबिंदू हा या प्रक्षेपणाचा ध्रुव बिंदू असतो, म्हणजे इथे आपण साऊथ पोल दिलेला आहे, किंवा उत्तर गोलार्धातला जर आपण घेतलं तर उत्तर म्हणजे नॉर्थ पोल किंवा उत्तर ध्रुव देतो आणि दक्षिण गोलार्धातलं घेतलं तर आपण दक्षिण ध्रुव देतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे काही गुणधर्म जे आहेत की सर्व अक्षरवृत्ते ही समकेंद्रीय वर्तुळे असतात, म्हणजे आता आपण जेवढे हे जे काही वर्तुळे आपल्याला दिसत आहेत टोटल जे काही वर्तुळ जे आहेत हे वर्तुळ सर्कल जे आहेत हे सर्कल इथे आपल्याला हे सर्कल जे आहेत हे सर्कल म्हणजे या ठिकाणी अक्षरवृत्त आहे आणि हे अक्षरवृत्त जे काय ते सर्व समकेंद्रीय म्हणजे सगळ्यांचा केंद्र जो आहे तो केंद्र एकच आहे, म्हणजे एकाच केंद्रातून सर्व वर्तुळे आपण त्या ठिकाणी काढलेली आहे म्हणून आपण याला समकेंद्रीय वर्तुळे असे म्हणतो. हे सर्व अक्षरवृत्त आहेत, गोलाकार जे आपल्याला दिसत आहेत ते सर्व अक्षरवृत्त आहे. त्यानंतर मध्यबिंदू पासून म्हणजे हा जो काही मध्यबिंदू जो आहे त्या मध्यबिंदू पासून विषुववृत्ताकडे म्हणजे आपण बाहेरच्या दिशेला जातो तस तसं, म्हणजे आता इथे 75 आहे, 60 आहे, 45 अंश आहे, 30 अंश आहे, नंतर 15 अंश आहे आणि 0 आहे, परंतु आपल्याला याच्यामध्ये विषुववृत्त म्हणजे 0 अंश दाखवता येत नाही म्हणून या ठिकाणी विषुववृत्ताकडे जसजसं आपण जाऊ म्हणजे हा केंद्र म्हणजे ध्रुव बिंदू आहे आणि ध्रुव बिंदू पासून जसजसं आपण या ठिकाणी विषुववृत्ताकडे जाऊ तस तसं दोन जवळच्या अक्षरवृत्तामधील अंतर जे आहे ते अक्षरवृत्तामधील अंतर वाढत जाताना दिसतं आपल्याला क्रमाक्रमाने. जर तुम्ही इथे जर बघितलं तर मधलं जे काही सर्कल जे आहे ते मधलं सर्कल आणि त्याच्या बाजूचं जे काही सर्कल आहे हे जर बघितलं तर याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स याच्यापेक्षा हे डिस्टन्स थोडंसं वाढलेलं दिसतं आणि त्याच्याही पेक्षा त्याच्या बाहेरचं जे काही सर्कल जे आहे हे सर्कल जे तुम्हाला दिसतंय म्हणजे ह्या दोन सर्कलमधलं पहिलं जे सर्कल जे आहे ते इथं केंद्रबिंदू आहे आणि याच्यापासून इथं अंतर जर बघितलं तर ते थोडंसं कमी आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं अंतर हे बाहेरचं सर्कलचं आहे आणि बाहेरच्या सर्कलपेक्षाही जास्त अंतर हे त्याच्यापेक्षा बाहेरच्या सर्कलमध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अंतर हे आहे आणि त्याच्याही पेक्षा अधिक अंतर पुढचे जे काही अक्षरवृत्त जे असतील ते अक्षरवृत्तामध्ये असणार आहे. ते आपल्याला 15 अंशाचं आपल्याला आकृतीमध्ये बसत नव्हतं, आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलेलं किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं की ते बसत नव्हतं म्हणून आपण ते काढलं नाही, म्हणून आपणाला या ठिकाणी उदाहरणामध्ये देताना 30 अंश उत्तर ते 90 अंश उत्तर अक्षरवृत्त किंवा 30 अंश दक्षिण अक्षरवृत्त ते 90 अंश दक्षिण अक्षरवृत्त असं आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं होतं. तर हे अंतर जे आहे ते अंतर पहिल्या सर्कलपेक्षा दुसऱ्या सर्कलमध्ये इथे अंतर जास्त आहे त्याच्यापेक्षा बाहेरच्या सर्कलमध्ये त्याचे काय अंतर जे आहे ते अंतर वाढत गेले, म्हणजे याचाच अर्थ असा की मध्यबिंदूपासून आपण विषुववृत्ताकडे जसजसं जातो तसं दोन अक्षरवृत्तामधील जे काही अंतर असेल ते अंतर वाढत वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो काही गुणधर्म जो आहे तो रेखावृत्त हे मध्यबिंदूतून काढलेले सरळ रेषा असतात, म्हणजे हे जे काय आपल्याला हे रेखावृत्त जे काही दिसतात म्हणजे इथे 20 अंश अक्षरवृत्त आहे सॉरी रेखावृत्त आहे, इथे 40 अंश रेखावृत्त आहे, इथे 60 अंश आहे, इथे 80 आहे, इथे 100 आहे, इथे 120 आहे, इथे 140 आहे, इथे 160 आहे आणि इथे 180 आहे. हे झाले पूर्वेकडेचे पूर्व रेखावृत्त आणि पश्चिमेकडचे सुद्धा तसेच आहे, म्हणजे 20 अंश आहे, 40 अंश आहे, 60 अंश आहे, 90 आहे, 100 आहे, 120 अंश आहे, 140 अंश आहे, 160 आहे आणि 180 अंश, म्हणजे पूर्वेला 180 अंश आहे आणि पश्चिमेला सुद्धा या ठिकाणी 180 अंश आपल्याला या ठिकाणी दिसतात. हे सर्व रेखावृत्त जे आहेत ते सरळ रेषेने या ठिकाणी दाखवलेले आपल्याला दिसत आहेत, बरोबर. तर हे त्याचं गुणधर्म आहे. त्यानंतर केंद्रबिंदूपासून विषुववृत्ताकडे
दोन रेखावृत्तामधील अंतर जे काही ते अंतर वाढत जाताना दिसतं. आपण कुठलेही दोन रेखावृत्ताचा हा झिरो हे 0° आणि हे 20° जर घेतलं, हे दोन रेखावृत्त तर केंद्रबिंदूमध्ये हे एका बिंदूमध्ये छेदलेले आहे, परंतु जसजसं आपण त्या ठिकाणी विषुववृत्ताकडे जातो तसतसं या दोन रेखावृत्तामधील अंतर जे आहे ते अंतर वाढत वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कुठल्याही दोन, म्हणजे इथे जरी समजा आपण 80 आणि 100 पूर्व रेखावृत्त जरी घेतलं तर हे इथे केंद्र भागामध्ये ते एकत्र आहे, पण जसजसं आपण त्या ठिकाणी विषुववृत्ताकडे जाऊ लागतो तसतसं त्याच्यामधील अंतर जे आहे ते अंतर त्या ठिकाणी वाढत गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. ओके, पुढचा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म केंद्रबिंदूपासून विषुववृत्ताकडे दोन अक्षवृत्तामधील जे काही अंतर जे आहेत, म्हणजे अक्षवृत्तामधील अंतर, हे अंतर जे आहे ते अंतर म्हणजे ज्याला आपण मेरिडियन स्केल असं म्हणतो, आणि दोन रेखावृत्तामधील अंतर की ज्याला आपण पॅरलल स्केल म्हणतो असं, हे दोन रेखावृत्तामधील अंतर यात जे काही सरळ रेषा आहेत ते रेखावृत्त आहे आणि जे काही सर्कल जे आहेत ते अक्षवृत्त आहे. तर याच्यातील अंतर जे आहे ते अंतर एकमेकाच्या गुणोत्तरात वाढत जातं. म्हणजे इथलं आपण हा ट्रायंगल जर बघितला तर याच्या काही गुणोत्तराप्रमाणे म्हणजे इथे हे अंतर वाढलेलं आहे, त्याच्या काही पटीमध्ये हे जे काही अंतर जे आहे ते अंतर त्याच्याच पटीमध्ये तसं वाढलेलं, तिथे या ठिकाणी त्याच्या पटीमध्ये हे अंतर वाढलेलं, म्हणजे आपण जसजसं बाहेर जाऊ तसतसं त्याचे हे जे काही अंतर जे आहे ते अंतर त्या त्या गुणोत्तर प्रमाणामध्ये वाढत गेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे वाढ जी आहे ती वाढ गुणोत्तर प्रमाणात होत जाते, हेही त्याचं एक आपल्याला गुणधर्म सांगता येईल. पुढचं जे काही गुणधर्म आहे की अक्षवृत्त आणि रेखावृत्ते हे एकमेकांना काटकोनात छेदतात. बघा इथे, हे बघा इथे काटकोनात छेदतात, इथे काटकोन तयार झालेला आहे. म्हणजे परत बघा इथे काटकोनात त्या ठिकाणी छेदतात, म्हणजे इथे अशा पद्धतीने एक क्रॉस जो काय था क्रॉस तयार होतो, 90° कोन जो काय था कोन तयार होतो, म्हणून त्यामुळे या प्रक्षेपणामध्ये दिशा जी आहे ती दिशा बिनचूक दर्शवली जाते. म्हणजे इकडे साऊथ पोल असेल, इकडे त्या ठिकाणी नॉर्थ पोल असेल, इकडे ईस्ट असेल, इकडे वेस्ट असेल, म्हणजे ही जी आहे ती दिशा या ठिकाणी काटकोनात छेदत असल्या कारणाने आपणाला दिशा बिनचूक सांगता येते. ठीक आहे, आणि शेवटचं जो काही गुणधर्म जो आहे तो शेवटचा गुणधर्म की मध्यबिंदूपासून, म्हणजे हा जो काही मध्यबिंदू जो आहे तर मध्यबिंदूपासून विषुववृत्ताकडे जे काही क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ अधिक वाढत जाते. म्हणजे इथे आपण बघतो की याच्यामध्ये असणारे जे काही क्षेत्र जे आहे ते क्षेत्र जर बघितलं आणि जसजसं बाहेर जाऊ तर आपल्याला 15° त्या ठिकाणी बसलं नाही म्हणून आपण ते काढलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकृती जी आहे ती विकृती निर्माण होत जाताना आपल्याला दिसते. म्हणजेच विषुववृत्ताकडील बाजूमध्ये त्याच्यामध्ये विकृती निर्माण होते, तर केंद्राजवळ त्या ठिकाणी जे काही तो भाग त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जो काय था योग्य पद्धतीने दर्शवला जातो. म्हणून हे जे काही प्रक्षेपण जे आहेत तर ध्रुवीय प्रदेशातील नकाशे तयार करण्यासाठीच फक्त या प्रदेशात म्हणजे या नकाशाचा उपयोग जो काय था उपयोग होतो, विषुववृत्तीय प्रदेश याच्यामध्ये दाखवला जात नाही. त्यामुळं नेहमी हा प्रश्न विचारला जातो की कोणते ध्रुवीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणतं प्रक्षेपण त्या ठिकाणी निवडलं जाईल, तर आपणाला लगेच तात्काळ सांगता आलं पाहिजे की खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण आपणाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आता आपण या ठिकाणी हे बघणार आहोत की या प्रक्षेपणाचे उपयोग कशासाठी हे प्रक्षेपण तयार करायचं आहे. तर पहिला जो काही उपयोग जो आहे तो उपयोग हे प्रक्षेपण ध्रुवीय प्रदेशाचा नकाशा काढण्यासाठी उपयुक्त असतं. इथे जर तुम्ही जर बघितलं तर हा ध्रुव बिंदू आहे, म्हणजे हा उत्तर ध्रुव असेल किंवा दक्षिण ध्रुव. आता इथे या ठिकाणी उत्तरेकडील भाग हा दाखवलेला आहे म्हणजे उत्तर ध्रुव आहे, आणि या ध्रुवापासून सर्वसाधारणपणे 30° विषुववृत्तापर्यंत म्हणजे 30° ते 90° उत्तर अक्षवृत्त किंवा दक्षिणेला 30° दक्षिण अक्षवृत्त ते 90° दक्षिण अक्षवृत्तापर्यंत या ठिकाणी किंवा ध्रुव बिंदूपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रदेश जो काय था प्रदेश दाखवता येतो. पण 0° ते 30° उत्तर आणि 0° ते 30° दक्षिण या भागातील नकाशे आपल्याला या प्रक्षेपणाच्या साह्याने काढता येत नाही. म्हणून हे प्रक्षेपण
हे फक्त ध्रुवीय प्रदेश दर्शवण्यासाठीच त्याचा उपयोग जो काय था उपयोग होतो. दुसरा उपयोग जो आहे प्रक्षेपणामध्ये ध्रुव बिंदूपासून 30 अंश उत्तर आणि उत्तर अक्षवृत्तापर्यंत प्रदेश जो काय उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तापर्यंतचा प्रदेश जो काय था दर्शवता या ठिकाणी येतो. ध्रुव बिंदूपासून ते 30 अंशापर्यंत 0 ते 15 आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येत नाही. 0 ते 30 पर्यंत आपल्याला दाखवता येत नाही, पण 30 ते 90 अंश उत्तर आणि 30 ते 90 अंश दक्षिण हा भाग आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता येतो. आपण अगोदर बघितलं की विषुववृत्ताकडे या ठिकाणी जसजसं आपण जाऊ, म्हणजे हा ध्रुव बिंदू आहे आणि जसजसं आपण विषुववृत्ताकडे जाऊ तसतसं क्षेत्रफळामध्ये विकृती जी किती विकृती निर्माण होत जाते. ठीक आहे, पुढचा जो काही उपयोग जो आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत ते एकमेकांना काटकोनात छेदतात. अगोदरच्या आपण गुणधर्मामध्ये बघितलं की ते एकमेकांना काटकोनात छेदतात. इथे इथे बघा तुम्ही, इथे जर बघितलं तर बरोबर असा काटकोन तयार होतो. बरोबर हा काटकोन या ठिकाणी तयार होतो, त्यामुळे कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर जे काय दिशा जी आहे ती दिशा आपल्याला बिनचूक दर्शवता येते. म्हणजे काटकोनात छेदत असल्या कारणाने आपणाला दिशा जी आहे ती दिशा निश्चित सांगता येते की उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा पद्धतीने. पुढचं जे काही शेवटचा उपयोग जो आहे तो उपयोग आपण या ठिकाणी बघणार आहोत की प्रक्षेपणात कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा ही बृहद वृत्ताचा भाग असते. म्हणजे या ठिकाणी हे बृहद वृत्ताचा जो काय भाग जो आहे तो भाग या ठिकाणी असते. या वृत्तास अनुसरून जलमार्ग आणि वायुमार्ग जे काही ते वायुमार्ग आखले जातात किंवा तयार केले जातात. म्हणून हा जो काही नकाशा आहे म्हणजे हे जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण जलमार्ग आणि वायुमार्ग ठरवण्यासाठी ध्रुवीय प्रदेशातील जलमार्ग आणि वायुमार्ग ठरवण्यासाठी या प्रक्षेपणाचा उपयोग जो काय हा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण खमध्य ध्रुवीय गोमुखी किंवा केंद्रीय प्रक्षेपणाचे गुणधर्म आणि उपयोग आपण थोडक्यात बघितलेले आहेत. बाकीचा भाग आपण त्या ठिकाणी नंतर बघणार आहोत. आणि हे जे काय आहेत हे या ठिकाणी संदर्भ ग्रंथ आपल्या समोर दिसत आहेत. अनेक पुस्तकांचा संदर्भ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. आणि जे काही फोटोग्राफ जे आहेत म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये जे काही फोटोग्राफ दाखवले किंवा जी काही आकृती जी आहे ती आकृती मी स्वतः तयार केलेली आहे. म्हणजे प्रक्षेपण जे आहे ते स्वतः मी या ठिकाणी तयार करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एक दोन आकृती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे ती www.google.com या वेबसाईटवरून दोन तीन आकृती आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहे. हे पुस्तकांची सुद्धा एक फोटोग्राफ जो आहे तो आपण गुगल नेटवरून घेतलेला आहे. ओके, धन्यवाद. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया.